लोकशाहीचा आधारस्तंभ असलेला महत्त्वाचा घटक म्हणजे पत्रकारिता. माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांना अहोरात्र मेहनत घ्यावी लागते. बऱ्याच आघाड्यांवर त्यांना एकाकी झुंज द्यावी लागते. निरनिराळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. अशात बऱ्याचदा त्यांच्या वैयक्तिक सुखक्षणांनाही त्यांना मुकावे लागते. परंतु जेव्हा आपल्या अवतीभोवती असलेल्या सर्व घटकांतून त्यांच्या सुखद क्षणांची आठवण ठेवून जन्मदिवसासारख्या महत्त्वपूर्ण दिनी त्यांना भरभरून स्नेह आणि जिव्हाळा अनुभवायला येतो, तेव्हा निश्चितच त्यांच्या अथक परिश्रमांची ग्लानी दूर होऊन त्यांची क्रियाशीलता गतिमान होते. असाच काहीसा सुखद अनुभव अनुभवला आहे नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील पत्रकार दीपक कणसे यांनी. दीपक कणसेंना वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व स्तरातून भरभरून शुभेच्छा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं. नाशिक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भगूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, सुरेश करंजकर, निवृत्ती काळे, अर्जुन काळे, विठोबा पाटोळे, बाळासाहेब गायकवाड, भाऊसाहेब शिरोळे, नंदकुमार शेळके, परशुराम कुटे, पत्रकार प्रशांत दिवंदे, संजय निकम आदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपक कणसे यांच्या उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. जनमत मराठी न्यूजकरिता ब्युरो चीफ आर आर पाटील, भगूर, नाशिक.